महाराष्ट्रातील गडकोट किल्ले सायकलवर पूर्ण करण्याचा संकल्प करत तसेच देशाचे माजी कृषी मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती ते किल्ले शिवनेरी सायकल रॅलीचे आज आयोजन करण्यात आले. सुमारे 390 किलोमीटर लांबीच्या या सायकल रॅलीमध्ये छोटी मुले मुली महिलांसह लहान मोठे सुमारे 70 सायकलपटू सहभागी झाले होते. या सायकल रॅलीचे आयोजन मुख्य संयोजक व 3 वेळा आयर्न मॅनचा किताब पटकावणारे ज्येष्ठ सायकलपटू सतीश ननवरे, संजय दराडे, डॉक्टर मगर आदींनी केले. यावेळी या सायकल रॅलीचे स्वागत जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व शिवजन्मभूमी सायकल क्लबच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक रुपेश शहा, विद्यमान नगरसेवक भाऊ कुंभार, युवा नेते बाळा सदाकाळ, धनंजय माताडे, सुनील इचके, शंकर कचरे, राष्ट्रवादी युवकचे भूषण ताथेड तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रात गड किल्ल्यांना सायकल रॅलीद्वारे भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी या सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला असून या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मुख्य संयोजकांशी बातचीत केली. आपला आवाजचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात. आज बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने बारामती ते शिवनेरी अशी सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन याची जी स्थापना झाली 15 ऑगस्ट 2020 रोजी, ते माननीय सतीश ननवरे माझ्यासोबत आहेत आणि या स्पोर्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सायकल वाऱ्या त्यांनी केलेल्या आहेत. 3 वेळा आयर्न मॅन म्हणून हा मानाचा किताब त्यांनी मिळवलेला आहे. असे सतीश ननवरे आणि त्यांची संपूर्ण टीम, या टीममध्ये मग संजय दराडे सारखा एक उत्कृष्ट ज्येष्ठ सायकलपटूपर्यंत म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास सायकलवर केला होता. या सर्व टीमचं प्रथमतः मी आपला आवाजच्या वतीने आणि इथल्या सर्व मीडियाच्या वतीने तुमचं स्वागत करतो. आणि नेमकं या तुमच्या संकल्पनेची नेमक्या तुमचं काय भावना आहेत, तुमच्या मनात आता काय भावना आहेत, कारण तुम्ही या गडकोट किल्ले जे आहेत त्याची या शिवनेरीच्या गडावर येऊन तुम्ही सुरुवात करतायत, अभ्यास संपूर्ण चेक करताय. आणि आमच्या फाउंडेशनची अशी कल्पना होती की जे फाउंडेशनचे सदस्य आहेत मुलं साधारण 16 वर्षापासून 18 ते 22 वर्षापर्यंत मुलं आहेत, तर त्या मुलांना महाराजांचा जवळून इतिहास कळावा, गडकोट किल्ल्यावरती जाऊन महाराजांनी कसं स्वराज्य उभं केलं अडचणीतून आणि अडचणीला कुठल्याही ध्येय आपलं जर क्लिअर आहे त्याच्यातून, तर पहिला किल्ला आम्ही शिवनेरी करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थानापासून आम्ही सुरुवात करतोय आणि माननीय पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही ही पहिली राईड करतोय. गेल्या वर्षी मी तिरुपती बालाजी ते बारामती 1100 किलोमीटरचा सायकल प्रवास 55 तासात केला होता आणि साहेबांना 100 वर्षाचं निरोगी आयुष्य मिळावं यासाठी बालाजीकडे प्रार्थना केली होती. ऑलिम्पिक मेडल मिळावं आणि पद्धतीने मुलं तयार. नक्कीच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा नक्कीच मिळते आणि नक्कीच या जन्मभूमीतून तुम्ही सुरुवात करताय तुमच्या एका संकल्पनेची आणि नक्कीच ऑलिम्पिकचा खेळाडू या तुमच्या संकल्पनेद्वारे निर्माण होईल हीच आशा व्यक्त करतो. आणि जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही वंदन करायला आलेत या जुन्नर तालुक्यात, आपला आवाजच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या सायकल रॅलीच्या मुख्य संयोजिका डॉक्टर मीरा मगर ह्या आपल्यासोबत आहेत. काय नेमकी संकल्पना आहे यांची आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम मला सांगा, ही जी सायकल रॅली काढली आहे अनेक वेळा तुम्ही असे आयोजन करता, काय नेमकी भावना आहे? बारामती स्पोर्ट फाउंडेशन हे फिजिकल फिटनेससाठी फॉर्म झालेली आहे आणि या बारामती स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून लहानापासून पोरांपर्यंत सायकलची संकल्पना दिली पाहिजे, सायकल आणली पाहिजे. तसेच आपले जे नवे दुर्ग किल्ले आहे त्याची या माध्यमातून राईड काढून सगळ्यांना माहिती झाली पाहिजे आणि या प्रदूषणाच्या काळामध्ये सायकलचं महत्त्व हे लोकांना पटवून देता आलं पाहिजे. म्हणून या सायकल रॅली दुर्ग आणि किल्ले यांच्यावरकडे नेऊन त्याची संकल्पना रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच सायकलिंग आणि गड चढणे हा एक व्यायामाचाच भाग आहे, आपल्या आरोग्याचाच भाग आहे असं त्या निमित्ताने यांनी सांगितलं आहे. चांगली तयारी
जी मुलं आहेत. गडकिल्ल्यांची रॅली ही शिवाजी महाराज काय होते आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना कशी केली ते सर्वांना मिळाली गडकिल्ल्यांची रॅली आहे. आजची शिवनेरी राज्यांनी केलेली आहे आचार्य बाळासाहेबांच्या वाढदिवसा निमित्त आणि हा शुभारंभ केलेला आहे. माझ्यासोबत एक सायकल फोटो आहे. स्वतः बारामतीहून सायकल चालवत इथपर्यंत आलेले आहेत. सारिका जी मला सांगा काय तुमच्या मनात नेमक्या भावना आहे या विषयी? मला तर बारामतीतून निघाल्यानंतर असं एक असं वाटत होतं की शिवनेरीला जाईल. राईड करताना अक्षरशः मला असं परत शिवाजी महाराज आता माझ्यात आलेले संचारलेत आणि मी तिथपर्यंत राईड पूर्ण केली की माझी मला माहिती म्हणजे मला वाटलंच नव्हतं एकशे 90 किलोमीटर राईड ही पूर्ण करेल. नक्कीच या मातीची स्फूर्ती किंवा या मातीची एवढी ताकद आहे की नक्कीच तुम्हाला ऊर्जा मिळते. धन्यवाद. आपण शिवनेर तालुक्यात आला नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या या शिवजन्मभूमीमध्ये आपण एक संकल्पना करतायत की ऑलिम्पिकचा खेळाडू या तुमच्या सायकल क्लबच्या वतीने किंवा स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने तुम्ही या भारताला द्याल. नक्कीच माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या रॅलीचं मी आपल्या आवाजच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि स्वागत करतो. कॅमेरामन विकास सह मी किरण वाजगे, आपला आवाज जुन्नर. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.